विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना ड्रीम महाराष्ट्र महिला रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संगीता भदगुंकी यांनी दिली. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ड्रीम महाराष्ट्र महिला रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती ड्रीम फाउंडेशनच्या प्रमुखा तथा कार्यक्रमाच्या संयोजिका संगीता भदगुंकी यांनी दिली. बुधवार दिनांक 21 मार्च रोजी स्मृती उद्यानात पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या पुरस्कार वितरण समारंभास ड्रीम फाउंडेशनला महाराष्ट्र महिला आणि बहुद्देशीय संस्था तसंच धन्वंतरी शिक्षण संस्थेनं सहकार्य केल्याची माहिती संगीता भदगुंकी यांनी दिली. 21 मार्च रोजीच्या जागतिक वन दिनाचं औचित्य साधून वर्षभरात 9,000 झाडं लावण्याचा संकल्प संस्थेनं केल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी जलसाक्षरता संमेलन 21, 22, 23 असा 3 दिवस प्रत्येक असतो. त्यातले 2 दिवस पहिल्या दिवसात आहे तो 21 तारखेला पुरस्कार असेल. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महिला ज्या आहेत त्या 9 महिलांचा सत्कार आपण त्या दिवशी करतो. महाराष्ट्र ड्रीम महाराष्ट्र महिला रत्न पुरस्कार या पुरस्काराचं नाव असेल. त्यामध्ये 9 महिला आहेत. सौ राजश्री पातुले मॅडम, रेखा पेंबर्ती मॅडम, सौ कामिनी गांधी मॅडम, सौ आशा हजारे मॅडम, कुमारी प्रियंका कपूरे, सौ डॉक्टर समीना नदाब मॅडम, सौ रागिनी कुलकर्णी, श्रीमती अरुणा पावा मॅडम आणि ज्योती चव्हाण मॅडम असे 9 महिलांचा सत्कार ह्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, रोप आणि सन्मानचिन्ह असं देऊन या महिलांचा सत्कार होईल. या पत्रकार परिषदेस छाया बिटला, सुधा डांगे, अशोक बिटला, राजश्री थळंगे आदींची उपस्थिती होती.